असेल तर एक तास आधीपासून ते सगळे सहा सव्वा सहा साडेसहा पावणे सात असे सगळे पाच काय पाच अलाराम हो पाच लावते आणि ते स्नूज करत करत आणखीन होत असतील आठ वगैरे क्या बात है सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही थंडीत कुडकुडतोय. माझ्यासोबत आहे अभिनेत्री ऋतुजा बागवे. हाय हॅलो. उत्तम, कारण आज शूटिंगचा पहिला दिवस आहे आणि भरपूर थंडी वाजते. हो थंडी मला वाजतेच तशी आणि आज थंडी आहे सुद्धा. या थंडीचा आनंदात असा मुहूर्त सोहळा आहे. किती मजा येते. एक तर मॉर्निंगचा कॉल टाईम असलं की किती एक्साइटेड असते आणि थंडीत किती थोडं उशिरा द्या ना. मी अजिबात मॉर्निंग पर्सन नाही आहे, पण जेव्हा शूटिंग असतं तेव्हा मला आवडतं आणि त्यामुळे थंडी असो सकाळचा कॉल टाईम असो काही असो आज कामाचा पहिला दिवस आहे त्यामुळे छान वाटतं. किती अलाराम लावते? असे सगळे लावते. मग सातला निघायचं असेल तर एक तास आधीपासून ते सगळे सहा सव्वा सहा साडेसहा पावणे सात असे सगळे. म्हणजे पाच काय पाच अलाराम? हो पाच लावते आणि ते स्नूज करत करत आणखीन होत असतील आठ वगैरे. आईला आईला उठवायला यावं शेवटचं कधी? म्हणजे अलारामच उठवतो शेवटचं की आईला? माझ्या घरातले सगळेच मला घाबरतात उठवायला. मी खूप क्रँकी होते झोपेतनं उठवलं तर. त्यापेक्षा ते म्हणतात तुझं तुझं उठ, त्यामुळे मी माझं माझंच उठते. नवीन वेबसिरीज आहे, काय सांगशील या वेबसिरीजबद्दल? कारण की ही वेबसिरीज मर्डर मिस्ट्री आहे आणि मर्डर मिस्ट्री म्हटलं की सगळं काही तुम्हालाच पेलवायचं आहे. एक्सप्रेशन्स आणि सगळं रोमॅन्टिक एखादं चालून जातं, बॅकग्राऊंड खूप चांगलं असतं, पण जेव्हा अशी फिल्म्स येते तेव्हा एक्सप्रेशन सगळ्यात जास्त मस्ट असतं. मला असं वाटतं मर्डर मिस्ट्री असते तेव्हा वेबसिरीजचा दिग्दर्शक सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि सुश्रुत भागवत या वेबसिरीजचे दिग्दर्शक आहेत आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्यांनी खूप असा अभ्यास केलेला आहे, व्यवस्थित ते प्रिपेअर्ड आहेत, त्यामुळे खूप मजा येणार आहे त्यांच्याबरोबर काम करताना. डायरेक्टर म्हणून ते प्रिपेअर आहेत, पण किती वेबसिरीज तू पाहिल्यात मर्डर मिस्ट्री, किती तू पाहिली आहे, फॉलो करती? ऑब्व्हियसली सगळ्या, मला असं वाटतं जगातला सगळ्यात आवडता झोन असेल हा, लोकांना पाहायला आवडतात मर्डर मिस्ट्रीज. मला तरी खूप आवडतात, त्यामुळे मी खूप पाहिलेल्या आहेत इथला कंटेंट म्हणा फॉरेन कंटेंट म्हणा. त्यामुळे छान वाटतं आहे की मी एका मर्डर मिस्ट्रीचा भाग आहे किंवा त्या वेब शोचा भाग आहे. सगळ्यात जास्त आवडलेले एक्सप्रेशन कोणत्या अभिनेत्रीला की यार मला असं पाहिजे काहीतरी, म्हणजे हे एक्सप्रेशन मी नक्की कम ह्याच्यामध्ये देणार असं काही नाही. आवडलेले एक्सप्रेशन, आवडलेले एक्सप्रेशन असं तर काही नाही आहे, पण एवढ्या वेबसिरीज बघितल्या आहेस ना. हो पण असं एक्सप्रेशन नाही ना मी कॉपी करू शकत. मी कॉपी नाही पण म्हणतात ना अरे यार तगडे एक्सप्रेशन असे तर खूप आहेत आणि सगळे सबकॉन्शियसली माझ्या डोक्यात आहेत, पण ते माझे म्हणून मी प्रेझेंट करणारे एवढी हुशार मी आहे. बरं एक एक्सप्रेशन आम्हाला देऊन दाखव की समोर मर्डर झालाय, तू घाबरली आहे आणि कोणाला सांगायचं नाही आहे की इथे मर्डर झालंय, घरी पाहुणे आले. आता माझी स्क्रीन टेस्ट इथूनच सुरू झालेली आहे. क्या बात आहे, म्हणजे फुल कन्फर्म मी मर्डर हिनेच केलेलं नाही शिटकास्ट, पण एका छान वेबशोचा मी भाग आहे याचा आनंद आहे, कारण गोष्ट महत्त्वाची असते कुठल्याही शोसाठी आणि ह्या शोची गोष्ट खूप छान आहे. मर्डर नेमकं कोण करतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. स्टोरी वगैरे काय ते तर नंतरच कळेल. तुझी मर्डर कोणी गेला याकडे माझंही लक्ष आहे, कारण मलाही माहीत नाही आता, मी स्क्रिप्ट टक्कं वाचलं नाही अजून, पण नंतर कळेल एंड ऑफला. म्हणजे पूर्ण वेबसिरीज बघितल्यानंतर हीच हिनेच केला आहे मर्डर? नाही ना, मला कॉपचा रोल करायला आवडेल नेक्स्ट वेब शोमध्ये. मी युनिवर्सला हे करते आणि खूप छान कास्टिंग आहे या वेब शोचं, त्यामुळे खूप मी एक्सायटेड आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू.